नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला उडदाच्या डाळीचे मस्त असे वर्षभर टिकणारे खुसखुशीत पापड बनवून दाखवणार आहे। हे बघा, तयार झालेला उडदाच्या डाळीचा पापड तुम्हाला दाखवते। आपण विकत पापड आणतो त्यापेक्षाही सुंदर आपले पापड घरी बनल्या जातात। तर उडदाच्या डाळीचे पापड बनवायला मी 250 ते 300 ग्रॅम उडदाची डाळ घेतली। तर ही डाळ मी विकत आणलेली आहे। तर बिना सालीची चांगली पांढरी शुभ्र डाळ आपल्याला पापड बनवायला घ्यायची आहे। आता ह्या डाळीला तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून सुती कपड्यावर फॅनखाली घरामध्ये सावलीत सुकवून घ्या। सुकल्यानंतर मग कढईमध्ये हिला गरम करा आणि मग गिरणीतून दळून आणा। परंतु त्या प्रोसिजरला वेळ खूप लागतो, त्यामुळे मी झटपट डाळ अशा पद्धतीने स्वच्छ साफ करून घेते। तर मी किचन टॉवेल घेतला आहे, त्यामध्ये डाळ घातली आणि या सुती कपड्यानं या डाळीला 2-3 वेळेस मी पुसून घेते। असं केल्यामुळे डाळीला लागलेली डस्ट निघून जाते आणि डाळ स्वच्छ साफ होते। तर हे पहा, आपली डाळ आता एकदम स्वच्छ साफ झालेली आहे। हिला बाउलमध्ये घालूया आणि मग आपण हिला छोट्या गिरणीतून दळून आणणार आहोत। तर शक्यतो छोट्या गिरणीतून दळून आणा आणि त्याला सांगा दळणावाल्याला की आम्हाला पापड बनवायचे, मग तो व्यवस्थित दळून देतो। आता मी डाळ गिरणीतून दळून आणली आणि या वाटीनं 2 वाट्या मी उडदाच्या डाळीचं पीठ पापड बनवायला चाळून घेणार आहे। तर हे पहा, डाळीचे कण चाळणीमध्ये निघतात, त्यामुळं पीठ पापडासाठी मळताना चाळून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये डाळीचे कण वगैरे निघत नाही। आता पीठ आपलं चाळून झालं आहे, तर मी 2 वाट्या पीठ घेतलं आहे। आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत। तर पीठ मळण्याकरता मी ज्या वाटीनं पीठ घेतलं त्याच वाटीनं 1/4 वाटी कोमट पाणी घेतलं आहे। पाण्यामध्ये बोट बुडवलं तर बोटाला भाजत नाही, इतपत गरम पाणी आहे। खूप कडक पाणी गरम करायचं नाही आहे। कोमट पाण्यामध्ये पापडाचं पीठ मळल्यामुळं पीठ छान मळल्या जातं। आता यामध्ये आपण मीठ घालतो आहे, तर चवीप्रमाणे मीठ घालायचं। तर 1 छोटा चमचा मीठ घातले आहे। पापड छान फुलण्याकरता आपल्याला यामध्ये पापडखार घालायची आहे। तर या वाटीत मी पापडखार घेतली। पापडखार किराणा मालाच्या दुकानात सहज विकत मिळते। साधारणतः छोटी पुडी 10 रुपयाला मिळते, त्यामध्ये 2-3 चमचे पापडखार आरामशीर आपल्याला मिळून जाते। त्यामध्ये आपण 1 किलोचे पापड बनवू शकतो। आता यामध्ये 2 छोटे चमचे मी पापडखार घातली। पापडखार मीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। खूप पण पापडखार घालायची नाही आहे। 2 वाट्यांना मी 2 छोटे चमचे पापडखार घातली, कारण पापडखारचं प्रमाण जास्त झालं तर पापड भाजल्यावर तळल्यावर लाल दिसतो, खायला पण चवदार लागत नाही। आता मी 1 चमचा काळे मिरे घेतले, ते या खलबत्त्यामध्ये ओबडधोबड कुटून घेते। काळे मिरे तुम्ही मिक्सरला बारीक करून त्याची पावडर बनवू नका, कारण ती पावडर जर पापडाच्या पिठात घातली तर पापड काळे दिसतात, त्यामुळं काळे मिरे आपल्याला असे जाडसर कुटून घ्यायचे। आता हे काळे मिरे आपण या पिठात घालूया। बाजारामध्ये विकत पापड मसाला मिळतो, तो आणून तुम्ही यामध्ये घातला तरी चालेल, परंतु शक्यतो विकतपेक्षा घरचाच मसाला बनवून वापरा, तो नेहमी चांगला आहे। शिवाय फ्रेश ताजा ताजा आहे। आता यामध्ये मी 2-3 चिमूट हिंग घातला आहे। हिंगामुळं पापड टिकून राहतो, पापडाला बुरशी लागत नाही, खायला पण चवदार लागतो। आता हिंग पिठात व्यवस्थित मिक्स केल्यावर आपण जे मिठाचं आणि पापडखारचं कोमट पाणी बनवलं होतं ते पाणी अंदाज घेत घेत थोडं थोडं घालून आपल्याला घट्ट पापडाचं पीठ मळून घ्यायचं आहे। पाणी एकदम घालायचं नाही आहे आणि पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जादा पण होऊ शकतं, ते पिठावर अवलंबून आहे। आणि पीठ मळताना एकदम घट्ट मळायचं। तर हे पीठ मळायला थोडा वेळ जास्त लागतो, कारण खूप चिकट पीठ असतं, हाताला मळताना चिकटल्या जातं। आता पीठ मळून झाल्यावर यावर आपण थोडंसं तेल लावूया। हाताला पण मी तेल लावून घेतलं आहे, त्यामुळं पीठ व्यवस्थित मळता येतं, हाताला चिटकत नाही। आता मळून आपण याचा गोळा बनवून ठेवूया। तर हे पहा, आता मी पापडाचं पीठ मळून घेतलं आहे, असंच घट्ट पीठ मळून घ्यायचं। आता यावर झाकण ठेवून 2-3 तास आपण याला भिजण्याकरता ठेवूया। तर घाई गडबड असेल तर कमीत कमी तुम्ही याला 2-3 तास भिजवून घ्या आणि मगच पापड बनवा।
आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री पापडाचं पीठ मळून डब्यामध्ये भरून ठेवा आणि मग दुसऱ्या दिवशी त्याचे पापड बनवा. खूप सुंदर पापड बनतात. तर आता 3 तासानं मी पिठावरलं झाकण काढले, पीठ छान भिजलेलं आहे. यावर थोडंसं चमचाभर तेल घालून मी याला पुन्हा मळून घेते. सुरुवातीला पहा, आता असं हे पीठ दोन्ही हाताने ओढलं की लगेच तुटत आहे. तर आपल्याला आता या पिठाला छान असं कुटून घ्यायचं आहे. तर मी हा दगडी खलबत्ता घेतला, यामध्ये याला कुटून घेते. पूर्वीच्या बायकासुद्धा असं दगडी खलबत्ता किंवा उखळामध्ये पाट्यावर वंट्यावर पापडाचं पीठ कुटून घ्यायच्या. आता शहरामध्ये आपल्याकडे असे दगडी खलबत्ते पाटावर वंटा नसतो, त्यामुळं तुम्ही हे पीठ पोळीपाटावर किंवा चॉपिंग बोर्डवरसुद्धा किंवा गॅस ओट्यावर पण कुटून घेऊ शकता. तर हे पहा, आता अशा पद्धतीने या पिठाला कुटून घ्यायचं. तर पापड पीठ तयार करताना पीठ कुटून घेण्याची आणि व्यवस्थित मळण्याची मेहनत जास्त घ्यायची. पीठ जितकं तुम्ही व्यवस्थित मळून घ्याल, कुटून घ्याल, तेवढा पापड तुमचा पातळ लाटता येतो, पाहिजे तितका मोठा आकाराने पण बनवता येतो. आता या पिठावर थोडं थोडं तेल घालून मी चॉपिंग बोर्डवर पण असं कुटून घेते. तर तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे पीठ कुटून घ्या. तर पीठ कुटताना 15 ते 20 मिनिट याला आपल्याला असं कुटून घ्यायचं. जितकं आपण पीठ कुटून घेऊ तेवढं त्यामध्ये लवचिकता येते. आता पहा, पीठ आपलं किती छान असं इलॅस्टिकसारखं ताणल्या जात आहे. आणखीन याला मी 5 मिनिट कुटून घेते. तर पीठ कुटल्यामुळं पहा किती असं मऊमऊ झालं आहे आणि किती छान याला लवचिकता आलेली आहे. तर जवळजवळ मी याला 20 ते 25 मिनिट कुटून घेतलं आहे. आता पहा, पीठ बिलकुल असं खेचल्यावर तुटत नाही आहे. असंच आपल्याला पापडाचं पीठ बनवून घ्यायचं आहे. आता मी याला पुन्हा मळून घेते आणि मग याचे आपण 2 सारखे भाग करून लाट्या बनवणार आहोत. तर पाहिलं तुम्ही, पापडाचं पीठ मळण्याची मेहनत थोडी जास्त घ्यायची, तितका पापड चांगला बनतो. मग यापुढे पापड लाटणं ते अगदी सोपं आहे, तर पीठच बनवणं थोडं अवघड असतं. त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीने उडदाच्या डाळीचे पापड बनवून पहा, खूप सुंदर बनतात. पहा, आता मी या पिठाचे 2 भाग केले. त्यातला 1 भाग घेऊन आपण अशा याचा रोल बनवून घ्यायचा आणि मग लाट्या बनवून घ्यायच्या. तर एकसारखे पापड येण्याकरता मी 1 बोटाच्या मापाने सुरीने अशा लाट्या कापून घेते आणि मग या लाट्यांना तळहातावर मळून मी गोल बनवून घेतले. आता ह्या लाट्या तुम्ही स्वच्छ स्टीलच्या डब्यामध्ये तेल लावून भरून ठेवा. 2 ते 3 दिवस काय अगदी 15 दिवस व्यवस्थित राहतात. आणि जसा तुम्हाला वेळ मिळेल तशा थोडे थोडे दुपारच्या वेळेस तुम्ही पापड लाटू शकता. तर ह्या लाट्या 15 दिवस व्यवस्थित राहतात, खराब होत नाही. फक्त तुम्हाला हा लाट्यांचा डब्बा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. आता चला मी लगेचच तुम्हाला पापड लाटून दाखवते. तर पापडाला मी थोडं उडदाच्या डाळीचं पीठ लावून पापड लाटून घेते. तर मी प्लेन लाटण्यानेच पापड लाटत आहे. आपण पोळ्या बनवतो तेच लाटणं आहे. खरं तर पापड लाटताना शिराचं लाटणं वापरलं जातं, कारण रेषाच्या लाटण्यामुळं पापड भरभर लाटला जातो. आणि चिटकत असेल तर मधनं असं कोरडं पीठ लावून तुम्ही पापड लाटू शकता. तर तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने ते लाटणं वापरून तुम्ही पापड लाटून घ्या. तर पहा, आपला पापड आता थोडासा जाडसर आहे, तर मी याला पुन्हा लाटून चांगला पातळ बनवून घेतला आहे. तर पहा किती सुंदर पापड तयार झाला आहे. पापड हातावर घेतला की आपले हाताचे बोटं पण त्यामधून दिसत आहेत, इतका पापड पातळ आपल्याला लाटून घ्यायचा. तर 2 पापड मी तुम्हाला लाटून दाखवलेत. पापड लाटल्यानंतर आपल्याला असा घरामध्ये एक सुती कपडा अंथरून त्यावर असे पातळ पातळ सुकत घालायचे. 15 ते 20 मिनिटानंतर यांना उलट पलट करायचं, नाही तर मग पापड एकमेकाला चिटकल्या जातात. पुन्हा 15-20 मिनटं यांना सुकून घ्यायचं. तर दोन्ही बाजूंनी 20-20 मिनटं यांना सुती कपड्यावर सुकवून घेतल्यानंतर आपल्याला हे पापड लगेच गोळा करून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळच्या उन्हामध्ये 1-2 तास वाळवून घ्यायचे. खूप कडक उन्हात पापड वाळवायचे नाही आहेत, नाही तर मग तुटल्या जातात. तर हे पहा, मी पापड दुसऱ्या दिवशी सकाळी कोवळ्या उन्हात 2-3 तास वाळवून घेतलेत, पुन्हा डब्यामध्ये भरून ठेवलेत.
आता एक पापड मी तुम्हाला तळून दाखवलाय, पहा किती छान फुललेला आहे। आता एक पापड मी गॅसवर भाजून पण दाखवते, तर तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तळून भाजून तुम्ही हा पापड खाऊ शकता। आणि पाहिलं तुम्ही किती सुंदर पापड बनलेत, तर तुम्ही हे उडदाच्या डाळीचे पापड नक्की बनवा, खाऊनही पहा, खूप टेस्टी लागतात। आणि अगदी हे पापड वर्ष दोन वर्ष म्हटलं तुम्ही असे स्टीलच्या डब्यात भरून स्टोअर करून ठेवू शकता। फक्त एक चार पाच महिन्याने पुन्हा हे पापड डब्यामधून बाहेर काढून कोवळ्या उन्हामध्ये सुकून पुन्हा डब्यात भरून ठेवा, मग एकदम बेस्ट राहतात। पाहिलं ना तुम्ही उडदाच्या डाळीचे पापड किती खुसखुशीत झाले, तर तुम्हाला माझे पापड कसे वाटले कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि हो, माझ्यासारखे पापड तुम्ही नक्की बनवून खा, खूप आवडतील तुम्हाला। रेसिपी आवडली तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि मराठी सुगरणला प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।